आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धुळे जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत डवरी समाजाचा मोर्चा, अन्याय करणाऱ्यांची चौकशी करून फाशी द्या केली मागणी. धुळे जिल्ह्यातील रायनपाडा येथील घटनेचा तीव्र निषेध करत अन्याय करणाऱ्यांची चौकशी करून त्यांना फाशीची मागणी करत डवरी समाजाच्या वतीनं जयसिंगपूर येथे भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. रायनपाडा येथे डवरी समाजाच्या 5 जणांवर अन्याय करत मारहाण झाली होती. या घटनेचा तीव्र निषेध करत आज जयसिंगपूरमध्ये डवरी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. जयसिंगपूरच्या 7व्या गल्लीतून मोर्चा सुरुवात झाली. त्यानंतर क्रांती चौकामार्गे संपूर्ण शहरातून फेरी काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. मोर्चात काशीनाथ चौगले, महिपती चौगले, शिवपुत्र जीवन पाटील, आदम मुजावर, सुरसेन चौगले, जनाबाई चौगले आदी मान्यवरांसह शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते. निषेधाच्या आणि कारवाईच्या मागणीच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. महानगर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. पडले समाजाचे लोक, त्यांना ना शेती आहे, ना जमीन आहे, ना कुठला धंदा आहे, ना काय व्यवसाय आहे. भिक्षुक हा पारंपरिक व्यवसाय आहे, ती महाराष्ट्र असतात. तरी पण त्या लोकांच्याकडे माहिती ओळखपत्रे असताना, त्यांचे दाखले असताना सुद्धा त्या लोकांनी त्यांचा न जुमानता, त्याचा न विचार करता सुद्धा त्यांची हत्या केली, क्रूरपणे हत्या केली, त्यांना आम्ही निषेध करतो. दुसरी गोष्ट, आमचा हा समाज भटका समाज असल्यामुळे शिक्षणापासून वंचित आहे, त्यांना जमिनी नाहीत, घरं नाहीत, त्यामुळे भटकती पडतो. आज 80-90% लोक ह्याच भटकती करून फिरत असतात. आमची शासनाला एक विनंती आहे, ज्या ह्या लोकांमध्ये जी गोरगरिबीची मुलं शिकलेली आहेत, त्यांना कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं. हा भंगार गोळा करण्याचा महत्त्वाचा यांचा प्रमुख उद्योग आहे, पण पारंपरिक ही जात जी आहे ही भिक्षुकी गोळा करून उदरनिर्वाह करत असल्यामुळे यांना गोसावी असं संबोधलं जातं. तर नाथपंथी गोसावी समाजाचे जयसिंगपूरमध्ये या ठिकाणी 4 ठिकाणी झोपडपट्टे आहेत, त्या 4 ठिकाणचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या सर्वांना एकत्र करून या ठिकाणी हा निषेध मोर्चा काढलेला आहे. हा निषेध मोर्चा नाथपंथी समाजातील ज्या 5 बांधवांवरती जो अमानुष अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ या ठिकाणी जयसिंगपूर येथे नगरपालिकेसमोरून हा मोर्चा निघून 7वी गल्ली ते 13वी गल्ली असा पूर्ण जयसिंगपूरला वेढा घालून परत नगरपालिकेसमोर या ठिकाणी तहसीलदार साहेब या ठिकाणी येणार आहेत, त्यांना ते निवेदन देणार आहेत.